अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. परिणामी मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे. पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जालनासह जवळपास 400 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय. पाणी पुरवठा विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज बुधवारी 14 ऑगस्टला 30% पोहोचलाय. यंदा मराठवाड्यात फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र मागच्या आठवड्यात नगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तेथील प्रकल्प भरलेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पामधून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे 4.5% असलेला जायकवाडी जलाशयाचा पाणी साठा 30% गेलेला आहे. मात्र मराठवाड्यात अद्यापही प्रकल्प आणि धरणात पाणी जमा होईल असा मोठा पाऊस झाला नसल्यानं अनेक धरणं कोरडीच आहेत. जायकवाडीच्या या साठ्यामुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर जालनासह जवळपास 400 गावं, काही तालुक्यांची शहरं उद्योगाच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जायकवाडी धरणावर आकर्षक अशी तिरंगा रंगामध्ये लाइटिंग करण्यात आलेली आहे. ही रोषणाई नागरिकांना आकर्षित करत आहे.